कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. विश्वा तुला सांगितलं की उद्याचे सगळे अपॉइंटमेंट कॅन्सल कर, आणि हो गाडी रिपेअर झाली की मला इन्फॉर्म कर. ओके बाय. गाडी रिपेअर होईल पण माझं काय, असं कसं मला सोडून दिलं तिथे रस्त्यात? तुमच्याशी बोलतीये मी, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? उत्तर द्या मला. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. बोलावं लागेल. तुम्ही असं कसं मला रात्री सोडून दिलं तो रस्त्यात एकटीला? नाही, तुम्हाला गरज होती तेव्हा बरोबर घेऊन गेलात पार्टीत, आणि आता गरज संपली तर असं सोडून दिलं? हे असंच वागतात वाटतं तुमचं. थांब तिथेच, थांब आणि आऊट, बाहेर जा, बाहेर जा, बाहेर हो. आधी माझ्या अटीप्रमाणे तू माझ्या रूम मध्ये एंटर करू शकत नाहीस, आठवतं ना तुला? वा, हे बरंय. तुमच्या कंडिशन्स, तुमच्या अटी पण काय गरजेनुसार बदलत असतात का? नाही म्हणजे तिकडे सगळ्यांसमोर मला बायको म्हणून मिरवत होतात तेव्हा कुठे गेलं होतं तुमच्या या अटी? म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा हम साथ साथ, आणि मग गरज संपली की हम आपके है कौन. हे बरंय. अजून किती नाटक करालो जगासमोर. तसं असतं ना, तुझा जीव पण वाचवला नसता का तुला तेही नाटक वाटत? तुमचा काय भरोसा, ते पण नाटकच असतील. तुमचा खरा चेहरा कुठे कोणी बघितलाय? माझ्या चेहऱ्याबद्दल बोलतेस तू? स्वतः काय ते बघ आधी. तू चीटर आहेस त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. कुठला पुरावा? ज्या नंबरवरनं तुला व्हिडिओ कॉल येत होते तो नंबर याच घरात ना वापरला जातोय आणि आजही वापरला जातो. तूच दुसरा सिम कार्ड घेऊन स्वतःला फोन करतेस आणि कारण सांगतेस की दुसरं कोणी किडनॅपर तुला फोन करून त्रास देतोय. या सगळ्या मागे ना लीला तूच आहेस. वा वा, चोराच्या उलट्या बोंबा. नाही, मी ना तुम्हाला खूप हुशार समजत होते, पण तुम्ही मला माहिती असलेलीच माहिती मला परत सांगताय. तो नंबर ह्या घरात सुरू आहे, कारण तो किडनॅपर ह्याच घरात ह्याच छताखाली राहतोय, माझ्या समोरच आहे. हा जो तुम्हाला पुरावा मिळाला ना, तो माझ्या विरोधात नाही तुमच्या विरोधात आहे. तुम्हीच ते किडनॅपर आहात आणि त्याचा हाच पुरावा आहे. पण बरं झालं, एका अर्थी ना तुम्ही माझी मदत करताय, थँक यू. पण काय नाही, जे आपलं जे भांडण आहे ना ते आपल्या दोघांमध्ये ह्या रूम मध्ये होऊ शकलं असत, पण तुमच्या त्या आटीमध्ये आल्या आणि म्हणून तुम्ही मला उघड्या बाहेर उभं केलंय. त्यामुळे आता हे आपल्यातलं भांडण ना मी सगळ्यांसमोर आणणार आहे, मी सगळ्यांना सांगणार आहे. आता भोगा तुमच्या कर्माची फळं. हा महत्वाचा पुरावा आता तुम्हीच माझ्या हातात दिलात. इनफ. नीट ऐकली ना, या घरात अशी भांडणं होत नाहीत, असे तमाशे होत नाहीत, त्यामुळे दरवेळेला घरच्या लोकांना गोळा करून ड्रामा करायची गरज नाहीये. कळलं ना तुला? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.